आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, झालं गेलं गंगेला मिळालं, म्हणजे झालं गेलं पार पडलं. द डिबेट ऑन रिझर्वेशन इन इंडिया क्रिएट मोर हिट दॅन लाईट. अमर्त्य सेन, सॉरी, रामचंद्र बुवा. रामचंद्र बुवा म्हणतात की इंडियामध्ये रिझर्वेशनवरती डिबेट करणं हे आगीपेक्षा जास्त हीट क्रिएट करतं, म्हणजे लाईटपेक्षा जास्त हीट क्रिएट करतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, मतदार राजांनी आपला निकाल हा मतपेट्यांमध्ये बंद केला आहे आणि तो निकाल 4 जून या दिवशी उघडणार आहे. माझं बीडच्या मराठा आणि वंजारी बांधवांना आव्हान आहे की निकाल हा जो लागायचा तो लागेल, त्याच्यावरती कुणीही चेंज काही करू शकत नाही. लोकशाही हा एक मार्ग असतो तुमचा मनातला आक्रोश सरकारपर्यंत किंवा लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचा. जो काही आक्रोश असेल, मराठा मोर्चा किंवा मराठा रिझर्वेशन तुमचा मुद्दा असेल किंवा अजून कोणकोणते मुद्दे असेल, ते मुद्दे इलेक्शन झालं ते पार पडल्यात. आता त्या गोष्टीवरून ठिंगी वाढायला नको. आणि हे जातीचं विष जे पसरत असतं, आज हे मोठ्या माणसांमध्ये पसरलं, लहान लेकरं बघतात, लहान लेकरांमध्ये पसरतं, गावात पसरतं, पहिले शहरात, गावात आणि एकदम लहान लहान लेकरापर्यंत जाऊन पोहोचतं. त्यावेळेस हे जातीचं जहर रोखणं खूप मुश्किल असतं. मित्रांनो, समाज एकजूट राहणे, कारण की माणूस हाच माणसाच्या कामी येतो. जर माणूसच माणसाचा शत्रू झाला आणि जातीभेदी जातीपाताच्या नावावरून, तर एकीकरण किंवा समोर समाज जाणं खूप मोठं आणि डिफिकल्ट होऊन जातं. समाजासमोर खूप मोठे इश्यू आहेत, म्हणजे समाजासमोर खूप मोठे शत्रू आहेत. त्या शत्रूंशी आपल्याला लढण्याची गरज आहे. समाजामध्ये गरिबी हा एक शत्रू आहे. समाजामध्ये मतभेद असणं चांगलं आहे, पण मनभेद हे नक्कीच व्हायला नको. मनोज जरांगे पाटील, शरद पवार, पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तुम्हाला यांचे तुम्ही समर्थक असू शकता किंवा त्यांच्यामध्ये अपोजिट किंवा त्यांच्या मताशी तुम्ही मतभिन्न पण असू शकता. पण मित्रांनो, 4 जूनला जेव्हा निकाल येईल तेव्हा कोणालाही ठेस लागेल. पंकजाताई मुंडे जिंकतील तर बजरंग बाप्पा सोनवणे किंवा मनोज जरांगे पाटलाचे समर्थक किंवा शरदचंद्र पवारांचे समर्थक यांच्या समर्थकांना हिणवू नका. किंवा बजरंग बाप्पा समजा एक्झिट पोल तर दाखवतोय की पंकजाताई जिंकणार आहेत, पण बजरंग बाप्पा जर जिंकले तर त्यांनीसुद्धा पंकजाताईचे समर्थक असेल किंवा अजून कोणी नेता असेल त्यांना हिणवण्याचे कामं करू नये, जेणेकरून समाजामध्ये तेढ वाढेल. आणि हा एक तेढ जो आहे हा एक भांडणाकडे वळेल. कारण कसं असतं मित्रांनो, मनोज जरांगे पाटील आहे, यांना वक्तव्य देणं खूप सोपी असतं की यांना असा पाडा किंवा 5 पिढ्या येणाऱ्या लक्षात राहील, किंवा यांची जात काढणं. शरद पवार साहेबांनी जशी जात काढली की हलक्या जातीच्या लोकांशी बोलत नाही. जातीवाद मोठाले नेते करतात ते निघून जातात मित्रांनो, कारण की त्यांना झेड सिक्युरिटी, वाय सिक्युरिटी, ह्या सगळ्या सिक्युरिटी राहतात. पोलीसवाले त्यांच्या संरक्षणासाठी राहतात. पण मित्रांनो, उद्या दंगली झाल्यानंतर किंवा उद्या भांडण झाल्यानंतर आपले जे मुलं शाळेमध्ये शिकत आहेत, आपले जे मुलं मुली शाळेमध्ये शिकत आहेत, त्यांच्या एकतर जीवाला धोका होतो. दंगली ह्या कोणाचाही जीव घेतल्याशिवाय दंगली बंद होतात नसतात मित्रांनो. आणि जीव जातो हा कधीही नेत्याचा जीव जात नाही, हा जीव हा सर्वसामान्य लोकांचा जात असतो. सर्वसामान्य लोक किंवा शिकणारे मुलं तर दंगलीमध्ये अडकल्यानंतर पूर्ण आयुष्य त्यांचं बर्बाद होऊ शकतं मित्रांनो. दंगलीचा चार्ज लागल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवावं लागतं, पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवावं लागतात. कोणतंही सोल्युशन नसतं तेव्हा कोणताही नेता तुमच्या मागे येत नाही मित्रांनो. तुम्हाला असं वाटत असेल की आज मनोज जरांगे पाटलांसाठी आपण त्यांच्या मागे उभा आहोत, नाही मित्रांनो, मनोज जरांगे पाटील तुमच्या मागे कधीच येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःची काळजी तुम्ही स्वतः करा. आरक्षण हे भेटेलच, पण आरक्षण मागण्याचे मुद्दे वेगवेगळे असतात, आरक्षण मागण्याच्या मार्ग वेगवेगळे असू शकतात आणि ते तुम्ही अवलंबवा. विधानसभा निवडणूक बाकी आहे, तुमचा आक्रोश असेल तो विधानसभा निवडणुकीमध्ये परत काढा. पण कुठल्याही मार्गाने दंगली किंवा कुठल्याही मार्गाने भांडणं ह्या मार्गाचा अवलंब आपण करू नये, कारण की या मार्गामध्ये नुकसान फक्त सर्वसामान्य जनता आणि गरीब जनतेचं होतं मित्रांनो. तर ही एक तुम्हाला हात जोडून तळतळीची विनंती आहे दोन्ही समाजांना, विजय पंकजाताईचा हो की बजरंग बाप्पाचा, शांतता राखणं हे आपलं कर्तव्य आहे. फंडामेंटल ड्युटी आहे आपली की पीस समाजामध्ये असणं हे एक फंडामेंटल ड्युटी असल्यासारखं ड्युटी आहे. जसं वोट करणं हे एक फंडामेंटल ड्युटी आहे की तुम्ही वोट करायला हवं, तसंच एक शांतता समाजामध्ये राखणं, शांततेसाठी प्रयत्न करणं ही पण एक ड्युटी आहे मित्रांनो. भरपूर मोठे चॅलेंजेस असतात समाजासमोर, विकासाचे कामं असतात. मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे, प्यायसाठी पाणी नाही आहे, आणि अशा वेळेस जर एक समाज दुसऱ्या समाजाविरुद्ध उभा असेल तर त्यावेळेस त्या गोष्टी मागे पडतात आणि फक्त भांडणं कमी होतात आणि सगळ्यात मोठी एनर्जी पॉलिटिशियनची त्यांना रोखण्यामध्ये जातात. इंडियामध्ये दंगली ह्या कधीच आपोआप घडत नाही मित्रांनो, दंगली ह्या घडवून आणल्या जातात. एक वक्तव्य नेता देतो आणि त्याच्यावर दंगल पसरते, ती दंगल 2-4 लोकांचा जीव घेऊन जाते, ती दंगल त्याच्याशिवाय शांत होत नाही. आणि गरीब मरणारे लोक किंवा त्याच्यामध्ये जीव जाणारे लोक हे गरीब असतात, सर्वसामान्य लोक असतात. त्यामध्ये सगळ्यांचा रोजगार, दिवसभर रोजगार मित्रांनो, सोसायटीमध्ये सगळे एकमेकावरती डिपेंडंट आहेत. कोणताही समाज
हा इंडिपेंडेंट राहू शकत नाही. आपण सामाजिक प्राणी आहोत, समाजामध्ये राहावं लागतं. पण नेते जे असतात, आज मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या मुद्द्यावरून मोठे नेते झाले आहेत, त्यांना पोलीस सुरक्षा सगळ्या गोष्टी आहेत, ते स्टेटमेंट देऊन जातील, तुमच्यामध्ये परत येतील नाही. पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी होतील, त्याचे जे परिणाम भोगावं लागतील, तेच तीच बाजू धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ताईंसाठी पण आहे. त्याच्यानंतर कोणतेही नेते तुमच्या मागे येणार नाही. कोर्टाच्या पायऱ्या तुम्हाला झिजवत राहावं लागतील, पोलीस स्टेशन झिजवत राहावं लागेल, आणि शिक्षणाचा लॉस, आणि ज्या नोकऱ्यांसाठी तुम्ही आरक्षण मागत आहात त्या नोकऱ्या मिळणं कठीण जाईल. कारण एक तुमच्यावर जर FIR झाला, किंवा जर तुम्ही या दंगलीच्या गोष्टींमध्ये आढळून आल्याचा FIR झाला, त्याच्यानंतर तुम्ही सरकारी नोकरी इमॅजिन पण करू शकत नाही. मित्रांनो, आयुष्य हे जागेवर राहतं, घरदार हे जागेवर राहतं, आणि राहतो फक्त पश्चाताप शेवटी. तर मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी शांतता राखावी. निकाल लागणार आहे 4 जूनला, जो लागायचा तोच निकाल लागणार आहे. आता त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही. तर जो निकाल येईल, कोणाच्या पक्षा कोणत्याही बाजूने येईल, एक तर पंकजाताईच्या बाजूने येईल किंवा बाबाजीना काप्पा सोनवणेच्या, तो आपण मोठ्या मनाने स्वीकार केला पाहिजे, आणि देशावरची जी डेमोक्रेसी आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.